महाराष्ट्रामध्ये लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यामधील श्री क्षेत्र कोरठण खंडोबाची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. खंडोबाच्या प्रमुख सात ठाण्यांपैकी महत्वाचे आणि प्रतिजेजुरी म्हणून ओळखले जाणारे स्थान म्हणजे पारनेर तालुक्यामधील पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा मंदिर. दरवर्षी पौष पौर्णिमेला यात्रा सुरू होते आणि तीन दिवस चालते. यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे काढण्यात येणारी 100 फुटाहून अधिक उंच मानाच्या काठ्यांची मिरवणूक. त्यामुळे ही यात्रा पाहण्यासाठी आणि खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर राज्याबाहेरून जवळपास 7 ते 8 लाख भाविक दरवर्षी येत असतात. मात्र यावर्षी ही यात्रा 28 जानेवारी ते 30 जानेवारी हे तीन दिवस चालणार नाही. मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरठण खंडोबाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. देवस्थान विश्वस्तांनी बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे. तर याप्रसंगी कोरठण खंडोबा देवस्थान ट्रस्ट पांडुरंग गायकवाड यांनी अधिक माहिती दिली. लाखो भाविकांचं कुलदैवत असलेलं श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या राज्यस्तरीय बहुवर्ग तीर्थक्षेत्रावर दरवर्षी पौष पौर्णिमेला वार्षिक यात्रा महोत्सव 3 दिवसाचा भरत असतो आणि या 3 दिवसाच्या यात्रेमध्ये 5 ते 6 लाखावर भाविक भक्त महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतात. आता यात्रा उत्सवाच्या निमित्ताने प्रशासनाने जे काही आदेश काढलेले आहेत की यात्रा भरवता येणार नाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती, त्या अनुषंगाने विश्वस्त मंडळाची काल 8 जानेवारीला बैठक झाली. न्यूज रिपोर्टर सचिन गायकवाड, एस्तान मीडिया, अहमदनगर.